देखिए ऐसा है कि आज हमने यहाँ के जो पुलिस आयुक्त है उनको एक हमने निवेदन दिया हुआ है, जिसमें हमने ये लिखा हुआ है कि महाराष्ट्र राज्य माथाड़ी आणि जनरल कामगार सेना, ये जो हमारी संगठन है जिनके अध्यक्ष सन्माननीय श्रीपाद अप्पा पराड़कर है और उनके सरचिटनीस जो है राजेश जी माणिक साहब है, उन्होंने ये एक पत्रक दिया हुआ है कि वहाँ पर जो तुर्भे में साई सर्विसेज प्राइवेट लिमिटेड ये कंपनी जो है, जहाँ पर हमारा 4 महीने से काम चल रहा था और 4 महीने के बाद एक दिन अचानक आकर यहाँ के जो तुर्भे पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक है राजेंद्र जी आवार साहब, इन्होंने आकर कामगारों को ये काम बंद करने के लिए कहा। उन्हें कोई सूचना नहीं दी गई और ये जो हमारी संगठन है महाराष्ट्र राज्य माथाड़ी आणि जनरल कामगार सेना, उनसे भी कोई उन्होंने पत्र व्यवहार नहीं किया, उनसे भी कोई पूछा नहीं है। जब हमारे पदाधिकारियों को ये बात मालूम पड़ गई, कामगारों ने एक निवेदन हमको दिया था जिसमें उन्होंने लिखा था कि वहाँ पर आके वरिष्ठ पुलिस निरीक्षक अवार्ड साहब जी है, उन्होंने ये काम रोकने के लिए कहा, यहाँ पर फिर से काम करने का नहीं, अगर ये काम किया गया तो आपके ऊपर गुनाह आपके ऊपर कर दिया जाएगा, जेल के अंदर डाल दिए जाएंगे। इस तरीके का निवेदन जो है हमारे अध्यक्ष को जब मिला, तब हमारे संगठन के जो पदाधिकारी है सर चिटनीस जी, हमारे जो सन्माननीय राजेश जी माणिक साहब है, विजय गवई साहब है, हमारे विठ्ठल आवार साहब है, विनोद पवार साहब है और यहाँ के जो हमारे जिलाध्यक्ष है संतोष जी घोसाळकर साहब, इन्होंने पुलिस स्टेशन में जाके वरिष्ठ पुलिस निरीक्षक को ये पूछने का प्रयास किया कि ये काम रोका गया क्यों है, और उसके साथ उन्होंने जो कायदे से हमें जो पेपर होने चाहिए हमारे पास, ये सारे पेपर उनके पास लेकर गए थे, जिनमें ये लिखा गया था बोर्ड की तरफ से कि ये जो टोली जो काम कर रही है 32 11, आप उन्हें काम करने के लिए प्रोटेक्शन दे, अगर उनको कोई धमकाता है, अगर उनको काम कोई रोकता है तो। लेकिन यहाँ कुछ उल्टा ही हो गया है, यहाँ खुद उन्होंने आकर वो काम रोका हुआ है। जब हमारे संगठन के पदाधिकारी वहाँ पर गए तो उन्होंने उनसे मिलने के लिए भी इनकार किया, हमारी बात भी सुनने के लिए इनकार किया, हमारे से कोई पेपर मांगे नहीं है। मुझे तो ऐसा लगता है कि इसके पीछे एक पूरा षड्यंत्र है और इसकी जांच होनी चाहिए कि इस तरीके से ये काम क्यों रोका गया है। देखिए आपको तो पता है कि आज माथाड़ी में एक दो संगठना नहीं है, बहुत सारी संगठनाएँ हैं, कुछ जुने हैं कोई नए हैं, ये काम चलते रहता है। हमारा जो आरोप है वो किसी माथाड़ी संगठना के ऊपर नहीं है, हमारा आरोप जो है कि जो पुलिस प्रशासन है ये जो जिस तरीके से यहाँ पे काम कर रही है, हमारा कहना भी उन्होंने सुन के लिया नहीं है। और ये सब होने के बाद आज हमको इसकी जो ये जो कंप्लेंट है ये हमको उनके जो वरिष्ठ अधिकारी वहाँ तक करनी पड़ रही है, और उसके बाद ये पत्रकार परिषद लेके आज हमें हमारा जो कहना था वो आपके सामने रखने का मौका मिला है, ताकि इसकी जाके जांच हो। देखिए आपको तो पता है कि ये कोरोना का काल है, उसके अंदर एक तो बहुत सारे लोगों की जो है किसी को नौकरी नहीं, किसी को काम धंधा नहीं है, और ऐसे में जब हमारे अध्यक्ष अप्पा पराड़कर साहब अगर कामगारों को न्याय देने की अपनी भूमिका रखते हैं तो ये बहुत अच्छी बात है। लेकिन इन्हीं कामगारों को पुलिस प्रशासन इस तरीके से, ये आप अगर देखेंगे तो मैंने आपको बताया भी है, यहाँ पे मेरे पास दो इधर लेटर है, जो एक लेटर लिखा हुआ था 20 अगस्त को दिया हुआ था, ये दिया है माल वाहतूक कामगार मंडल बृहन मुंबई, और दूसरा जो दिया था 26 अगस्त 2021 को, इसमें यहाँ पे क्लियरली मेंशन किया हुआ है कि मंडळाच्या नोंदित कामगारांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यासंबंधित पोलीस विभागाला शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले असून या आदेशाची प्रत जोडलेली आहे। तर अशा पद्धतीचं लेटरसुद्धा पोलीस प्रशासनाला लिहिल्यानंतर देखील आज आम्हाला तिथे काम करू दिलं जात नाही आहे। कुछ ऐसा कुछ नजर आ रहा है कि उनके ऊपर कोई दबाव हो सकता है, या तो इसके अंदर कोई संगठना हो या कोई भी हो, हमें तो पता नहीं है। अभी जांच तो आपको करनी है कि भाई इस तरीके से क्यों रोका जा रहा है। नहीं, उन्होंने मिलने से ही इनकार कर दिया, उन्होंने मिलने से ही इनकार कर दिया, हमारा कहना भी उन्होंने सुनकर नहीं लिया। आज इस दिन को कम से कम चार से पाँच दिन हो गए हैं, लेकिन हमने बहुत प्रयास किया उनसे मिलने के लिए, हमारे पास वो सारे लेटर्स है जो हमने उनको लिखे हुए थे, लेकिन वो लेने से भी वहाँ पर इनकार किया गया है। आणि तिथे सगळ्याच कामगारांना, म्हणजे असं काही नाही, तिथे कामच करू नये। महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या कुठल्याही कामगाराने तिथे काम करू नये, अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले।
पण मग आता पोलिसांचा हा जो काही कारभार चाललाय, म्हणजे पोलीसच आता दबाव, म्हणजे कामगारांना काम करून देत नाहीयेत, मग तुम्ही आता तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे? तुम्ही त्यांची तक्रार कुठे केली आहे का, काय करणार? कायद्याप्रमाणे आम्ही आज या इथल्या तुरब्याचे जे असिस्टंट पोलीस कमिशनर आहेत, त्याच्यानंतर डेप्युटी पोलीस कमिशनर, आणि एक लेटर आम्ही इथल्या पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे सध्या. त्याच्या व्यतिरिक्त मंत्रालयामधले कामगार आयुक्त आहेत मुश्रीफ साहेब, त्यानंतर आपले गृहराज्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील साहेब, यांना देखील आम्ही पत्रक दिलेलं आहे. नक्कीच वर आमच्या जे काही कामगार मंत्रालय आहे त्याच्यामध्ये दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आहे. माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, आज आम्हीही त्याच पद्धतीने त्यांना अभिप्रेत असलेली संघटना इथे चालवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. मी आज इथे एक भूमिका तुम्हाला सांगेन आमच्या संघटनेच्या वतीने. जर ह्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर यापुढे शिवसेना स्टाईलने इथे आंदोलन करण्यात येईल, आणि त्याच्यानंतर जे काही होईल त्याला जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल. ही टोळी आपल्या तुरबे येथील MIDC मध्ये D42 म्हणून एक कंपाऊंड आहे, त्या तिकडे काम करत होती. आणि या टोळीमध्ये जवळजवळ 7 ते 8 सदस्य सध्या तरी आहेत, कारण जसं जसं काम वाढतं त्या पद्धतीने माणसंही वाढवावी लागतात. परंतु आता गेले 4 महिने सातत्याने ही टोळी आमच्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना अचानकपणे येऊन तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक येऊन आदेश देतात आणि ते काम थांबवतात, याचाच आम्हाला संताप आणि याचाच आम्हाला विरोध आहे. तुम्हाला काय वाटतं, पोलिसांवरती अन्य कुठल्या पक्षाचा दबाव वगैरे नाही असू शकतो? त्याचं कारण असं आहे की आम्ही शिवसेना पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, ही संघटना देखील शिवसेना प्रणित आहे. त्याच्यामुळे इतर जे काही पक्ष जे आमचे विरोधक आहेत, नक्कीच त्याच्यामध्ये ती संशयास्पद भूमिका आम्हाला तशी वाटते. नक्कीच त्यांच्यावर कुठला तरी दबाव आलेला असेल. मी तुम्हाला आता सांगितलं की विरोधक काही कमी नाही. शिवसेनेला ज्या पद्धतीने आज तुम्ही बघताय, विरोधक ज्या पद्धतीने काल 2-4 दिवसापूर्वीची प्रकरणं देखील तुमच्या डोळ्यासमोर आहेतच. आणि म्हणून एखादी संघटना जेव्हा वाढते किंवा कामगारांना कुणाकडून न्याय मिळतो, ज्यावेळेस कामगार त्या संघटनेच्या बाजूने वळतात, लक्षात आलं की नाही, तर विरोधकांच्या पोटात दुखणं साहजिकच आहे ना. नाही, कामगार मंत्र्यांकडे सुद्धा मी जी आज भूमिका तुमच्यासमोर मांडलेली आहे, त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांनी जे ज्या पद्धतीने तिथे हा जो कारभार केलेला आहे हा संपूर्णपणे आम्ही त्या पत्रकामध्ये मांडलेला आहे, आणि ह्या कामगारांना न्याय मिळावा अशी भूमिका त्याच्यामध्ये आम्ही त्या निवेदनामध्ये दिलेली आहे. नाही, म्हणून आजच ती पत्रकार परिषद आता घेतली, कारण सकाळीच आम्ही जे आहे हे असिस्टंट कमिशनर पोलीस, डेप्युटी कमिशनर पोलीस, त्याच्यानंतर आमचे पोलीस आयुक्त यांना आम्ही आज पत्रक दिलेलं आहे, आणि पत्रकाद्वारे आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. पोलिसांनी काय कारण सांगितले काम रोखण्याबाबत? काय नाही, काम रोखण्याबद्दल तर त्यांनी काही कारणच दिलेलं नाही आहे, परंतु आम्ही जेव्हा त्यांना विचारायला गेलो तेव्हा त्यांनी आमची भेटसुद्धा आम्हाला नाकारलेली आहे. आमची कोणती पत्रकं घेतलेली नाही आहेत, कायदेशीर पत्रकं आमच्याकडे कोणती आहे हेही तपासण्यात आलेलं नाही आहेत, आणि त्याच्यामुळे इथे थोडंसं संशयास्पद वातावरण निर्माण होत आहे. नाही, आम्ही सांगितले आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमची भूमिका, शेवटचं आमचं जे अस्त्र आहे ते म्हणजे आंदोलन, आणि शिवसेना स्टाईलनेच आम्ही आंदोलन करू. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.